हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरणी मनाची आलानंदी ग्रामासी जेते वरताची निवास या अध्यायामध्ये वर्णन करीत असताना दोन भक्त एकत्र आलेले आणि एकत्र येत असताना गावबा महाराज वर्णन करतात की हनुमान कसे होते अत्यंत विश्वासी भक्तीची साधना करीत असताना भक्तीच्या प्रांगणामध्ये उतरला असताना आपण जी साधना करतोय किंबहुना ज्या उपास्य देवतेची उपासना करतोय त्याच्यावरती आपला एकतर अढळ विश्वास पाहिजे नाहीतर कोणतरी सांगायचं ना आपण भक्ती करायची याला भक्ती म्हणत नाही आणि मग असे हनुमानजी एक रामभक्त होते अखंडता भगवान श्रीरामांचं चिंतन चाललेलं होतं रामरूप चाराचारामध्ये पाहत होते आणि मग एक रामनामांकित बाण आला अचेतन बाण पण माणसासारखा रामनामांकित गातोय अशी दृढ श्रद्धा झाली दृढ विश्वास झाला त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि मग निश्चितच हा रामनामांकित बाण भलत्या मार्गाला नेणार नाही त्याच्यावरती विश्वास ठेवला ज्या ठिकाणी भक्तराज भरत राहत होते त्या ठिकाणी हनुमंत आहे भरत श्रीरामाचा निज भक्त भरत भक्ती उल्लासिता आचार्य भक्तीचा भरत परत मुक्त आल्यानंतर हनुमंताने पाहिलं आणि पाहिल्यानंतर हनुमंताने असा अनुभव आला की भरत हा भगवान श्रीरामांचा निज भक्त आहे हो स्वतः भक्त असलं पाहिजे नाथबाबा एका ठिकाणी म्हणतात भागवतामध्ये बळ चाणित हरि कथेशी एर सांगता येराशी ये अनायाशी सुख निद्रा चला शक्तीला चला शक्तीला म्हणून जर बळ चाललं ना तर अशी अवस्था होती झोपत माणूस आणि मग दृढ विश्वास जर असला भक्ती असली तर मग काही का सांगा पण भक्ती आपल्याला त्याच्यातून प्राप्त होणार आहे नाथबाबा एका ठिकाणी सांगतात पतिव्रता नव्हे तैशी मिथ्याची लुडबुडी निज पतीपाशी जाण भक्ती तैशी व्यभिचारी जर आपल्या साधनेवरती विश्वास नसेल तर त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात हनुमंताने तिथं आल्यानंतर पाहिलं भरत हा भगवान श्रीरामांचा निज म्हणजे स्वतः भक्त आहे आणि तुम्ही आम्ही भक्ती करण्यासाठी कोणाला तरी गुरु करतो परंतु प्रत्यक्ष भक्तीने भरताला आचार्य केलेलं होतं गुरु केलेलं होतं हा आलेला अनुभव हनुमंत पाहत होते भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशली भरते भक्ती वाढविली भरते पल्लळली भक्ती याचे दोन भाग पडतात भरतानं भक्तीचा विस्तार केला आणि भरतानं भक्तीचा प्रकाशमान केला सर ते दिवशी हाच विषय घासून चालला होता मग याच्या अगोदर भक्तीचा प्रकाशलेली नव्हती का किंबहुना याच्या अगोदर भक्तीचा विस्तार झालेला नव्हता का नाही तर सुंदर चिंतन केलं की लोपले ज्ञान जगी काही वेळेस लुप्त झालेली भक्ती भरताच्या संगतीमध्ये आल्यानंतर ती प्रकाशली गेली प्रकाशली गेली म्हणजे भक्ती भक्ती ज्याला काय म्हणतात हे भरताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जे गेले जे अनुभवलं ज्यांना त्यांना ती भक्ती कळाली भरत भक्तीचा निज ठेवा भरत वाक्यामध्ये गावबा महाराजांनी चार प्रश्न चार प्रकार सांगितले भक्तीच्या भरताच्या ठिकाणी भक्तीला ओलावा मिळाला भक्ती भरताच्या ठिकाणी भक्तीला विश्रांती मिळाली आणि एवढंच नाही तर भक्तीच्या गावाला जाण्यासाठी भरत हाच एक मार्ग दाखवणारा झाला म्हणजे याच्या अगोदर हे सगळंच होतं भरताच्या सानिध्यामध्ये अनेक जण राहत होते वावरत होते पण त्यांना ते कळालं नाही किंवा त्यांना ते अनुभवता आलं नाही
स्वयं भगवान श्रीरामांच्या सहवासामध्ये असणाऱ्या हनुमंताला सुद्धा भक्ती भक्ती ज्याला काय म्हणतात ते कळालीच नाही, अनुभवली कळाली परंतु अनुभवता आली नाही. आणि मग सहज भरताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर पाहिल्यानंतर हनुमंताला असं वाटलं, अरे 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 तुझ्या नामाचा महिमा तुझन करी मेघ श्यामा. हो, तुझ्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये असताना हनुमंताला जे भक्ती तत्व किंबहुना जे भक्ती सुख अनुभवता आलं नाही ते एका क्षणामध्ये भरताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, हो, दोन भक्त निश्चित एकत्र आल्यानंतर साधूच्या संगतीमध्ये एक साधू आल्यानंतर एका साधकाच्या संगतीमध्ये एक साधक आल्यानंतर त्या साधकाला असं दिसलं की अरे अरे की भक्ती भक्ती ज्याला म्हणतात त्या भक्तीचं विश्रांतीचं ठिकाण, भक्तीचा विस्तार होण्याचं ठिकाण, नवे नवे ज्याला भक्ती म्हणतात त्या भक्तीच्या गावाला जाण्याचा मार्ग केवळ एक भरतच आहे असं हनुमंताची जाण झाली. भरते सत्यचे द्राव भरते सचरे भव भरते प्रकट रमलाव सर्वत्र पाव सर्वाची. हे करीत असताना एवढं भांडवल म्हणा किंवा एवढी पुंजी जवळ करीत असताना भरताच्या ठिकाणचे काही नियम होते. एक तर भरत हे सत्य सद्भाव, भरताच्या ठिकाणी सत्य सद्भाव होता आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा होता भरते साचार अनुभव. हो, सा आचार म्हणजे चांगलं आचरण करून अनुभव आलेला होता. तुकोबारायच्या ठिकाणी म्हणतात अमृताची गोडी जगाशी सांगायची आपण उपवाशी मरोडिया. हो, अमृत चांगले अमृत चांगले अमृत पेल्यानंतर माणूस मरत नाही हे जगाला सांगतोय, तुला ढोक आहे. हो, क्रियेविन वाचालता व्यर्थ आहे. रामदास स्वामी म्हणतात भक्ती कशी करायची तुम्ही आम्ही सगळी सांगतो, आपलं आचरण काय आपलं आचरण जेव तिथं आल्यानंतर भरताच्या जवळ आल्यानंतर हनुमंताला हा अनुभव आला की याच्या जवळ एवढी साधनेने परिपक्व झालेले याचं कारण एक तर सत्य साचार, सत्य म्हणजे खरा खरा आचरणाचा अनुभव भरताला असल्यामुळं त्या अनुभवामध्ये तो रममाण झाला असल्यामुळं प्रत्येक चराचरामध्ये भगवत स्वरूप भरत पाहत आहे ही अवस्था ज्या साधकाला प्राप्त होते. माऊली महावैष्णव ज्ञानोबाला म्हणतात अशा साध्यापर्यंत पोहोचलेला जो साधक आहे त्याची अवस्था ही असे होते हे विश्वची वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा उतला भाव तो योगियान माझी राहो ज्ञानी आतोची. हे कुणाला कळालं ज्यावेळेस हनुमंत तिथे गेले आणि दोन भक्त एकत्र आले त्यावेळेस हनुमंताजीला आलेला अनुभव त्याचं वर्णन गावबा महाराज करतात. भरते पंडिरी भक्ती भरते वडविली विरक्ती भरते पाहिली शांती भूते भोगी आपण गेली म्हणजे आपलीशी गेली आपलीशी करणं जवळ करणं सामावून घेणं ज्याला भक्ती भक्ती म्हणतात तो भक्ती रस भक्ती आनंद रोमा रोमा मध्ये भरताच्या भिनलेला होता. आपण गेली म्हणजे त्याचा अनुभव आलेला होता रोमा रोमा मध्ये ओत प्रोत भरलेली भक्ती होती आणि मग अशी भक्ती पूर्ण अंगामध्ये ज्या साधकाच्या मांडल्या जातील साहजिकच त्याची नाथ महाराज मला वाटतो चिरंजीव पदामध्ये त्याचं वर्णन करताना त्या साधकाचं म्हणतात की साधकाची तशा उदास असावी. हो, उदास बाह्य अंतकरणामध्ये उदास परंतु खऱ्या अर्थानं अंतकरणाचा जर विचार केला तर मग कुठल्याही विषयाची कुठल्याही देहाची ममताच राहिलेली नव्हती आणि मग विरक्त दशेला तो पोहोचलेला होता आणि विरक्त दशेला पोहोचल्यानंतर मग मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्थात संन्याशी तान तोची एक मग मी आणि माझं जिथं संपले गेले त्या अंतकरणाची तृष्णा वासना सगळी संपले गेली आणि तो साधक
खऱ्या अर्थाने शांती सुखामध्ये रममान झालेला आहे हनुमंत पाहत होते. दृष्टांत दिला गावभा महाराजांनी की मरायगिरी नावाचं एक चंदन आहे आणि त्याचं एक झाड आहे काढवा घरावर, परंतु एक झाड असे की त्या मरायगिरी चंदनाचा सुगंध काही कोस जातो. तुकोबाराम म्हणतात चंदनाच्या संगे पालटल्या बोरी, ज्या बोरींना कधी सुगंध येत नाही परंतु तो सुद्धा चंदनाच्या एका झाडामुळं त्यांना सुगंध प्राप्त झाला. दृष्टांत संपला. सिद्धांत जर पाहायचं म्हटलं वाचणारे वाचितेत सांगणारे सांगतेत, पण तुम्ही गाव्यामध्ये बसून एकाग्र चित्तानं तुम्ही ऐकता, पुंडलिक वरदा केल्यानंतर तुम्ही सुद्धा पुंडलिक वरदा म्हणता आणि मग या रामायण रूपी चंदनाच्या संगतीमध्ये आलेल्या गोरी बाबळी ह्याही चंदनमय झाल्या. तीच अवस्था नंदीग्रामामध्ये भरताला पाहिल्यानंतर हनुमंताला वाटू लागली. दृष्टांत देत असताना गावभा महाराज म्हणतात एक झाड आहे, मग एक झाड त्या सगळ्या डोंगरावर फिरलं का? नाही फिरलं. मग झाड त्या डोंगरावर फिरलं नाही, झाड उपटून दुसरीकडे निघालं नाही, ती तर एका जागेवर स्थायिक आहे, स्थायी स्वभावात आहे. मग एका वनस्पतीने काय केलं? सगळा डोंगर चंदन केला. आपल्याकडे जर काही साधू महात्मे त्यांचे आजही स्थळ आहे, खरड्याला सीताराम बाबा आहेत, घैनाथ गडावर वामन भाऊ आहेत, नगर नारायण महाराज नारायण गडावर आहेत, तिथं जे जे झाड जाते तुकाम आणि आयुष्य त्याचे तर ती काशेला गुणिया हो, जे जे त्यांच्या संगतीमध्ये गेले त्यांचा त्यांचा उद्धार. आणि मग अशा एका चंदनाच्या संगतीत ज्याप्रमाणे झाड सुगंधित व्हावेत त्याप्रमाणे एका साधूच्या संगतीमध्ये अर्धाक्षर होता संतांची संगती ते दे होय शांती महत्पापानाथ बाबा म्हणतात अशा एका साधूच्या संगतीमध्ये गेणार गेला तर वाल्याचा वाल्मिक होतो आपण तितके पापी नाही. वाचा वनस्पतीचा बळी चंदन केला सांगत असताना म्हणतात की एका वनस्पतीचा बळीवार असा आहे मोठेपणा असा आहे की त्या एका वनस्पतीच्या एका चंदनाच्या झाडामुळं सगळ्यांचा उद्धार झाला, सगळे सुगंधित झाले. मग त्या पर्वतावरले दगड असतील झाड असतील गवत असतील सगळ्यांना सुगंध प्राप्त करून दिला. तसं साधूच्या संगतीमध्ये जो कोणी गेलाय मग ते कोणी कासाला पशु असेल पक्षी असतील किंबहुना मनुष्य जीव असेल साधूच्या संगतीमध्ये गेला रे गेला की तोही आपणा सारखे करतीता काळ नाही काळ वेळ तयार नाही. हो स्पर्श झाडाने झाला साधूंचा कसा कसा ना स्पर्श झाला त्याचे क्षणविकार संपले आणि मग लावणीया हात कुरवाळीला माथा. तुकोबाराय म्हणतात सहज स्पर्श खेळारे खेळा की त्या भगवान परमात्मा काय करतो दुष्टांचं निर्दळन करतो. संत किंवा साधू काय करतात दुष्ट जरी जवळ आला तरी दुष्टाच्या अंतकरणात दुर्जनत्व नाही करतात ते आपल्यासारखं करतात. म्हणजे साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो साधू होतो ज्याप्रमाणे कोणत्या प्रमाणे तो ज्याप्रमाणे एका वृक्षाच्या परिवारा सहवासामध्ये संपूर्ण ढोंगर चंदन होतो त्याप्रमाणे साधूच्या संगतीमध्ये कुठलाही जरी जीव गेला तरी तो पुणित होतो. माझ्या चरदै भगवंत तो भगवंत मूर्ती म्हणता तेरे काय नवे प्राप्त समाज संत त्रिजगती. संत कोणाला म्हणावं? संत म्हणित असताना त्याची व्याख्या सांगत असताना गावभा महाराज म्हणतात संत कोणाला म्हणावं? काय होतं?
आम्हाला सुपारे मिळणार तर तुम्हाला गोंधळे मिळणार, तुम्ही आम्हालाच महाराज म्हणायला लागले. हा भ्रम आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण फसायला लागलो. संत पुराला म्हणावं तर ज्याची वृत्ती शांत आहे, आतापर्यंत ज्याचं वर्णन केलं ते, आणि मग ते या अवस्थेला पोहोचलेले असतात की मग माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे. आणि मग माझ्या हृदयामध्ये जो भगवंत आहे, हो साठविला राहील हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. जो भगवान परमात्मा आहे तो माझ्या अंतकरणामध्ये, आणि त्या माझ्या अंतकरणामध्ये असणारा भगवान चालवी बोलवी ऐकणार आहे. चालवायला लावणारा सगळं करणारा एक भगवान परमात्मा आहे. आणि माझ्या हृदयामध्ये जर तो भगवंत आहे तर मला कुठल्याच गोष्टीचं कमी नाही. असा एक भगवान परमात्मा ज्याला जाणलं पाहिलं तो माझ्या अंतकरणामध्ये साठवला गेला की दृढ विश्वास ही दृढ भावना ज्याच्या अंतकरणामध्ये झाली, ज्या जीवाला झाली, ज्या साधकाला झाली, आणि मग तो म्हणतो खरंच मी भाग्यवान आहे. आणि खरंच भाग्यवान जो असतो प्रत्येक चराचरामध्ये देव पाहणारा, याला तू संत म्हणतात, ते संत भाग्यवान असतात. हनुमंत पाहू लागले. दृष्टी विषय समस्त राम रूपे कथा भरत, दृश्य द्रष्ट दर्शन सदवत राम रूप. जो आत भगवंताने कोण दिलाय, विरक्त दशेला पोहोचलाय या साधकाला काय होत, मग हनुमंत पाहत होते की भारताची दृष्टीच अशी होती की त्रिपुटी ज्याला म्हणतात, पाहणारा पाहणारा ज्या वस्तूवर पाहायची ती वस्तू आणि त्या वस्तूकडून होणार ज्ञान. मग कुणीही जरी पुढे आला तरी त्या साधकाला रामच दिसावा, भगवान दिसावा. ती अवस्था ज्या साधकाची होती ती अवस्था भारताच्या जवळ परिपूर्ण मानलेली आहे. हनुमंत ते पाहत होते. श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थाची जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये जर घातक असतील तर पंच ज्ञान इंद्रिये, पंच ज्ञान इंद्रिये ज्या इंद्रियाच्या द्वारा ज्ञान ग्रहण केलं जात, त्यापैकी पहिला विषय सांगितला डोळा. डोळ्याचा एक विषय की पाहणं, आणि पाहत असताना चांगले वाईट हे पाहण्याची सवय लागलेली डोळ्याला त्या इंद्रियाला, त्या साध्यापर्यंत पोहोचणाऱ्या साधकाचा विषय असा की जे जे दृष्टी दिशे ते ब्रह्मरूप, पूजा ध्यान जप त्याची नाही. नंतर कानावरती पडणारे शब्द कर्कशाचे झोपायचे आहे ना, जरा मधुर चाललंय हे आपल्या कानावर. त्या साधकाचे कर्ण इंद्रिय आहेत ना, श्रवण इंद्रिय ते असे बनलेले होते, निंदा अथवा वंदा नाही विषमती बा. एखाद्याने शिव्या दिल्या कानावर जा, एखाद्याने चांगली स्तुती केली तरीही कानावरती शब्द पाडणारे राम. आणि मग म्हणून जे कर्म इंद्रियातले ज्ञान इंद्रियातले जे कान आहेत ते कान ही पूर्णत राम बनलेले होते. त्याची त्रिपुटी येणारा आवाज घेणार होते इंद्रिय, आणि ज्याचा नाद होतोय ती वस्तू, सगळं त्या ठिकाणी रामरूप झालेलं होतं. ही अवस्था हनुमंत पाहत होती. अंतकरणाला बरं वाटतं आणि शिवे दिल्या वाईट वाटत. हे स्तुती ऐकणं आणि शिवे ऐकणं हा कानाचा विषय. त्याप्रमाणे सुगंध आणि दुर्गंध हे घेणं घ्राण म्हणजे नाकाचा विषय. मग सुगंध आला आणि दुर्गंध आला, हा सुगंध हेही कळत नाही आणि हा दुर्गंध हेही कळत नाही. पुढे जी वस्तू मांडलेली त्याचा येणारा वास, ती वस्तू त्या वास्तूपासून होणारा येणारा सुगंध किंवा दुर्गंध, आणि जे इंद्रिय इंद्रियाच्या द्वारा शरीरामध्ये जाते हे सगळंच राम बनलेलं होत. म्हणजे आपल्या पुढे जे घातक आहे जे ज्ञान इंद्रिय घातक कशाच तरी गाणारी आणि कशाच तरी सुगंध आला. या साधकाची अवस्थाच अशी झालेली होती की दुर्गंधी असली तरी राम, सुगंध असला तरी हे राम. कारण ते जी इंद्रिय ज्ञान इंद्रिय हे ज्ञान इंद्रिय पूर्ण रामरूप झालेले होते. आणि रामरूप झाल्यामुळं त्या त्या इंद्रियांना जे जे पदार्थ दिसेल
किंवा ज्याचा ज्याचा अनुभव जे जे इंद्रिय काम करणार आहेत ते प्रत्येक कर्म त्यांचं राम बनलेलं होतं हनुमंत हे पाहत होते. त्वचा देव जाय परिचाची तव दोहिते राणा प्रकाची त्वचा स्पर्श स्पर्श राशी सहज समरची श्री रामा. या अवस्थेला पोहोचलेला साधक की जे ज्ञानेंद्रिय ते ज्ञानेंद्रिय पांगुळ झालेले होते. आपण गेले म्हणजे आकर्षणे म्हणा किंवा आपलेचे केलेले म्हणा भक्ती आपलीशी केल्यामुळं त्या साधकाची अवस्था अशी झालेली होती की त्वचा त्वचेचे काही विषय मृदू कठीण कोमल ही अवस्था जी आपल्या त्वचेत ज्ञानेंद्रियाला लागली होती आपल्याला ही सवय. परंतु भरताची अवस्था अशी होती की कुठलंही दिरे असेल मग भारा टोचला काय आणि फुल अंगावर पडलं काय सगळं रामच. आणि मग ज्याच्यापासून होणारा स्पर्श त्या त्वचेला होणार ज्ञान आणि ज्याचा स्पर्श होतोय ती वस्तू हे पूर्णतः रामरूप झालेली होती त्वचाच राम बनलेली होती. त्यामुळं याच्या पुढं तिला काही सुधरत नव्हतं किंवा काही जाणवत नव्हतं अशी अवस्था साधकाची हनुमंत पाहत होते. त्रिपुटी झाली देशोधडी ज्ञानेंद्रिय साधकाला बाधणारे जी ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियातलं पाचवी ज्ञानेंद्रियाचा विचार करताना गावबा महाराज म्हणतात की रसना चहा जरा फिकटच झाला आणि जरा साखर जास्त पडली काळून जरा तिखट झालं जरा मीठ जास्त पडलं. हे तुमच्या आमच्या जिभीचे चोचले जे साध्यापर्यंत पोहोचलेले आहेत असे साधक काय कुईदेनं लाडू कुईदेनं पुर्या कुईदेनं भुक्का सोन आहे पिंपरीजी महाराज म्हणतात. काही दिवस लाडू खायला असले तरी तीच अवस्था आणि काही दिवस लिंबाचा पाला खाऊन जगायची पाळी आली तरी तोच आनंद आणि काही दिवस उपाशी राहिलं तरी तोच आनंद. म्हणजे ज्याला जिभीचे चोचले हा विषय संपलेला होता ही कोणाची अवस्था होती साध्यापर्यंत पोहोचलेल्या साधकाची की ज्याचं पूर्ण शरीर पंच ज्ञानेंद्रिय ज्याचे भगवत स्वरूप बनलेले त्याला तिखट काय गोड काय जी जी जिभेवर पडेल ती जीभच रामरूप झाल्यामुळं जिभेवर पडणारा पदार्थ ही राम त्याच्यापासून होणार ज्ञान म्हणजे ज्याला चव म्हणतात ती ही राम झालेली होती हनुमंत हे पाहत होते. कर्मेंद्रियाची रीती सेविता श्री रामाची शक्ती उडाली कर्माची कर्म गती स्वेच्छा वर्तती निष्काम. याच्या हे जे ज्ञानेंद्रिय होते हे पूर्ण राम बनलेले होते आणि मग पुन्हा या कर्मेंद्रियाचे पुन्हा विषय सांगण्यात काही गरज नाही. याची रीती म्हणजे याप्रमाणे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ज्याप्रमाणे राम बनलेले होते त्याप्रमाणे कर्मेंद्रियही राम बनलेले होते आणि ते कर्मेंद्रिय राम बनले असल्यामुळं कर्माची गतीच खुंटली होती. का नाही सुजन कसाई मांस विकत होते पण मांस विकत असताना मी काय करतोय हे मान्य नव्हतं. म्हणजे जे कर्म करतोय ते कर्म ही ब्रह्मार्पण जे आहे ते सगळं भगवत स्वरूप हीच अवस्था कर्मेंद्रियाची झालेली होती अशा प्रकारची अवस्था झालेली हनुमंत पाहत होते. ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची रामा झाला हनुमाना अत्यंत सुखावरा देखो लागला पूर्व. असा भरत रामे कोंदला भरतराज भक्तराज भरत खरा अर्थाला जर विचार केला ना भरत या भरताची व्याख्याच अशी की जो भक्तीमध्ये रत झालाय त्याचं नाव भरत. आणि मग असा हा भरत पूर्णत रामनामाने कोंदलेला होता भक्तीने कोंदलेला होता आणि मग तो भक्तीने कोंदलेला असल्यामुळं भक्तीमध्ये रममान झाला असल्यामुळं त्याच्या संगतीमध्ये तो देशच. आता देश म्हणजे त्याचा परिसर देश म्हणजे भारत देश नाही किंवा एखादा प्रांत नाही मग त्याच्या भोवतालचा जो परिसर आहे मग पंचमहाभूतात्मक असेल किंवा काही असेल हे सगळंच रामरूप झालेलं होतं. आणि बघा भोगावाणी विषय झाला बोलून गेलो की मग अपूर्व जे कधी पूर्वी पाहिलं नाही म्हणजे भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये असताना
आता दोन गोष्टीचा विचार करू. एक तर देव करतो अकर्तो अन्यथा अकर्तो हे ज्याची सत्ता असा एक देव आणि त्याच्या सानिध्यामध्ये होते कोण. तुकोबाराय म्हणतात काही भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा. असे हनुमानजी भगवंताच्या सानिध्यामध्ये होते परंतु तिथं जे अनुभवता आलं नाही फक्त पाहिलं. पाहिलं वेगळं आणि अनुभवलं वेगळं. तिथं फक्त पाहिलं अंगीकार केला आणि इथं आल्यानंतर ज्याचा अंगीकार केलाय ज्याचा स्वीकार केलाय ते इथं पाहायला मिळालं. गावबा महाराज म्हणतात हनुमंत तिथं अपूर्व देखू लागले. अशा प्रकारची अवस्था हनुमंताची झाली. नगरा भैया रमा रक्ष ध्वनी राम रमा परिसर आहे. आता जर पाहिलं ना तर अयोध्या नगरापासून 25 किलोमीटर वर आहे नंदीग्राम. त्या परिसरामध्ये पाहत असताना सगळंच रामरूप झालेलं आहे. वृक्ष असतील गवत असतील पाषाण असतील हे सगळं राम 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 ध्वनी गात आहे. भागवतामध्ये कथा वर्णन केली की ज्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण गोवर्धनावरती गाया घेऊन जायचे तर वेणू भगवान गोपाल कृष्णाने जर बासरी वाजवायला सुरुवात केली ना नाथ बाबा म्हणतात की वेणू नादे गोवर्धन नाचे. हो म्हणजे पर्वत कुठं नाचत होता पण वेणूचा नाद इतका भरलेला होता निर्जीवाला सुद्धा सजीवत्व भगवंताचं नाम करत. तीच अवस्था इथं हनुमंत पाहत होते. अपूर्व पूर्वी कधी पाहिलेलं नाही पण तिथले दगड असतील वृक्ष असतील सगळंच रामनामांकित ध्वनी चाललेला आहे हनुमंत ते पाहत होते. दिशा दुमधुमिती रामे तृणे कोंदली राम रामे वायू गर्जे राम रामे योम रामे कोंदले. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य निवृत्ती आणि ईशान्य ऊर्ध्व आणि आधो किती झाले दारवाले किती झाल्या. आता तुम्ही म्हणता दहा तर का या दहा दिशा रामनामाने कोंदलेल्या होत्या. तिथलं गवत वृक्ष पाषाण सगळंच रामनामांकित ध्वनी गाते की काय ध्वनी गाते असा अनुभव हनुमंत घेऊ लागले. सत्संगे संतांच्या संगतीमध्ये धरा आणि सदर म्हणजे पृथ्वी. आता संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पृथ्वी काय झालं खऱ्या अर्थानं कठीण आहे. कठीण आहे पण ती मृदू झाली बरोबर आहे का नाही. मग याच्या अगोदर मृदू नव्हती का तर मृदूही होती आणि कठीणत्वही होती. मग इथं असं वर्णन करताना म्हणतात की पृथ्वीच्या ठिकाणचा जो गुण आहे कठीणत्व आणि मृदू हे दोन्हीही गुण संतांच्या संगतीमध्ये अंगीकारले गेले. आणि मग जशी धरणी मृदू असावी कठीणत्व असावं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अनुभवल्यानंतर तीही भक्ती तत्वामध्ये रममान झालेली गेली.